शिवरायांची तलवार ही तेजस्विनी होती, शिवरायांची तलवार ही तेजस्विनी होती, तर विश्वरत्न परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लेखणी ही लाखात देखणी होती। दोन्ही धारदार होत्या, दोन्ही धारदार होत्या। शिवरायांच्या तळपत्या तलवारीने स्वराज्य खेचून आणलं, शिवरायांच्या तळपत्या तलवारीने स्वराज्य खेचून आणलं, आणि त्याच स्वराज्याचं रक्षण करणारं भारतीय संविधान विश्वरत्न परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलं। आणि म्हणूनच आम्ही म्हणतो की दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर एक चवदार गडावर। मला वाटतं एक मेला आम्ही हिंगणघाटला होतो, वर्ध्याला हिंगणघाटला आम्ही कार्यक्रम केला होता आदरणीय अशोक रामटेके यांच्या आयोजनाखाली, आणि बाकी मग नांदेड, उदगीर, लातूर या ठिकाणी बरेच कार्यक्रम केले, मुंबईमध्ये बरेच कार्यक्रम केले। त्यामुळे कार्यक्रम झाल्यानंतर बऱ्याच व्यक्ती भेटायला येतात प्रोग्राम संपल्यानंतर, जेव्हा जिजाऊ सावित्री आणि रमाई साकर करते, आणि तेव्हा विचारलं जातं की तुम्ही कसे काय धर्माकडे वळालात किंवा काय तुम्हाला भावलं असं, कारण गुरुपुजारी समाजातून येणं आणि 2020 ऑक्टोबरला त्यावेळेला दीक्षाभूमी बंदच होती, आणि त्या दिवशी मला वाटतं 25 ऑक्टोबर काहीतरी तारीख होती, आणि त्या दिवशी मग घरामध्ये 4 वर्षापासून झाकून ठेवलेला देव्हारा होता, मी पूजा करायची सोडून दिलं होतं, आणि आईसुद्धा वैतागली, माझी आई जवळजवळ 70-75 वर्षाची आहे, आणि घरामध्ये मोठा मुलगा आहे, त्याचं लग्न झाल्यानंतर नोव्हेंबरमध्ये झालं, आणि ऑक्टोबरला मात्र त्याचं लव्ह मॅरेज आहे मराठा समाजातून, माझी सुनबाई आहे पुण्याची जुन्नरची, त्यामुळे तिचं आगमन व्हायच्या आधीच मी ऑक्टोबरमध्ये घरातलं सगळा देव्हारा, देवी देवता, पोथी पुराण सगळे एका गोणीत कोंबून मी शिवाजी पार्कात विसर्जन केलं। त्या दिवशी दसरा होता, बरेच जण देवीचं विसर्जन करायला आले होते तिथे शिवाजी पार्कला, आणि सगळेजण आरती म्हणत होते। यावर्षी सुद्धा आम्हाला नवरात्र खेळायला नाही मिळाली, गरबा दांडिया झाला नाही, पुढच्या वर्षी तू आनंदाने आणि आम्हाला गरबा दांडिया खेळायला मिळायला पाहिजे असे सगळेजण मनोमनी प्रार्थना करत होते त्या ठिकाणी, आणि मी सुद्धा गणपतीची मूर्ती होती एवढी घरातली ती पण घेऊन गेले होते सगळे देव होते, मी सुद्धा गणपतीला त्या सगळ्यांना देवांना प्रार्थना केली हात जोडून की आत्तापर्यंत तुम्ही माझ्या आयुष्यात होता पण आता कायमचं तोंड घेऊन निघून जा आणि परत माझ्या आयुष्यात कधीच येऊ नका, आणि मला विचारणं होते तेव्हा मात्र ते सांगणं फार मोठी वेळेचं भान असतं, त्यामुळे प्रत्येक विचार मंचावरून कालसुद्धा आम्ही सरांमुळे आपल्या तुम्हा सर्वांच्या परिचयाचे सुधीर फुलजेले सर आहेत त्यांना आम्ही काल भेटलो होतो कॉलेजमध्ये, त्यामुळे त्यांनासुद्धा मी ती कविता ऐकवली, ती कविता मी तुम्हाला ऐकवते या ठिकाणी की मी धर्माकडे कशी वळाली। दादांचे बंधू आहेत विद्रोही कवी, तुम्ही नाव ऐकलं असेल, विवेक मोरे वरळीवरून आहेत, आणि त्यांची ती कविता मला खूप भावली, आणि त्या कवितेतूनच मला सगळं समजलं की मी सुद्धा तशीच इथे आली, धम्माकडे आली, तथागतांकडे आली असं मलाही समजलं, आणि त्यामुळे ती कविता मी तुम्हाला पहिले ऐकवते 2 मिनिटांची आहे। तू देव नव्हतास, देवाचा पुत्र नव्हतास, आणि देवाचा प्रेषितही नव्हतास, तू तर केवळ मानव पेशी नातं सांगणारा एक प्रबुद्ध मानव होतास, आणि म्हणूनच हे तथागता मी तुझा स्वीकार केला। शरसंधाराने निवळ झालेल्या पाखराला तू जेव्हा जीवनदान दिलेस तेव्हा तुझ्या नयनामध्ये तुडुंब भरलेला करुणाचा समुद्र मी पाहिला। रोहिणी नदीच्या वादंगावरून तू जेव्हा सर्वस्वाचा त्याग केलास तेव्हाच तुझं आणि माझं नातं अधिक दृढ झालं। तू काशाय वस्त्र धारण करून त्या बोधी वृक्षाखाली ध्यानस्थ बसलास, तू जेव्हा काशाय वस्त्र धारण करून त्या बोधी वृक्षाखाली ध्यानस्थ बसलास तेव्हा तुझ्या ओठावर उमटलेलं आश्वासक स्मित हास्य माझ्या भरकटलेल्या आयुष्याला एक शाश्वत किनारा देऊन गेले। तू चालत होतास, तू चालत होतास, आणि कित्येक अंगुलीमाल सुबुद्ध मानव बनत होते, तू चालत होतास आणि कित्येक वाट चुकलेल्यांना दिशा दाखवत होतास, तू चालत होतास आणि कित्येकांच्या पायाखालचे खास घरेही दाखवत होतास, तू चालत होतास आणि कित्येक आम्रपाली अंधारातून प्रकाशाकडे येत होता, तरीही तू चालत होतास, चालत होतास, चालत होतास, एका सम्यक मार्गावरून प्रबुद्ध मानवांच्या जथ्यात सामील होऊन तू चालत चालत
भव्य प्रसादाकडे विशाल मनोऱ्याकडे राजमहालाकडे पाठ करून तू चालत चालत जेव्हा गाव कुसा बाहेरील माझ्या झोपड्या बाहेर येऊन उभा राहिलास आणि माझ्या हृदयामध्ये एक मंत्र विघातलास आणि आता मी सुद्धा त्याच सम्यक मार्गावरून त्याच प्रबुद्ध मानवांच्या जथ्यात सामील होऊन अंधारातून प्रकाशाकडे येण्यासाठी चालते आहे. आणि आता माझ्या शरीरातील प्रत्येक अणुरेणू माझ्या प्रत्येक श्वासाश्वासात माझ्या शरीरातील रक्ताच्या थेंबा थेंबात मला फक्त आणि फक्त तुझ्याच मंत्राचा उद्घोष माझ्या कानी ऐकू येतोय. अत्यधीप भव अत्यधीप भव अत्यधीप और आखिर मैं कहना चाहती हूँ कि यूं तो सर झुका लूंगी तेरी उस पत्थर की मूरत के सामने, यूं तो मैं सर झुका दूंगी तेरी उस पत्थर की मूरत के सामने, लेकिन बाद में कैसे आंख मिलाऊंगी उस महामानव से, बाद में कैसे आंख मिलाऊंगी उस महामानव से जिसने मुझे सर उठा के जीना सिखाया, जिसने मुझे सर उठा के जीना सिखाया. धन्यवाद. आणि ज्या पोवाड्याने मला भारताच्या बाहेर अगदी खूप मान सन्मान मिळवून दिला, शाहीर कशी असते ती कशा पद्धतीने सादर करायची, कारण शाहीर म्हटलं की एक पुरुष आपल्या डोळ्यासमोर येतो, एक शेतातला रांगडा पुरुष तुमच्या डोळ्यासमोर येतो, पण अशा अनेक महिला शाहीर आहेत आपल्या भारतामध्ये. आणि ती शाहिरी मी शाहिरी करत असताना दादांकडून शिकायला मिळालं, दादांनी कारण शाहिरी करत असताना कुठलंच आपण काही इतिहास काही वाचून सांगू शकत नाहोत. या सगळ्या महापुरुषांचा ज्वलंत इतिहास शाहिरीच्या माध्यमातून जेव्हा बरेच अनेक दिग्गज शाहीर आपल्या महाराष्ट्राला लाभले, अनेक मोठे शाहीर या ठिकाणी होऊन गेले आपल्या महाराष्ट्रामध्ये, मी तर मला अजून खूप काही शिकायचं आहे, मी खूप छोटी कलावंत आहे. आणि ज्या पोवाड्याने आदरणीय दत्तात्रय पवार यांचा हा यांचं हे गीत आहे आणि ज्या गीताला भारताच्या बाहेर बऱ्याच कमेंट्स आजही यूट्यूबला वाचायला मिळतात आणि अनेक व्ह्यूज लाईक्स त्याला मिळाले आहेत, सबस्क्राईब वाढलेले आहेत. आणि तुम्ही जर पाहिलं असेल तर नक्की पहा, आमची बरीच गाणी यूट्यूबला आहेत आणि सीमा पाटील किंवा जॉली मोरे तुम्ही यूट्यूबला सर्च करा आणि तुम्ही म्हणजे महाराष्ट्रात भारतात अनेक ठिकाणी जे कार्यक्रम झालेले आहेत त्याचे व्हिडिओ यूट्यूबवरती उपलब्ध आहेत. आम्ही महाराष्ट्रच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा म्हणजे अगदी गुजरात, सूरत या ठिकाणी परवाच आम्ही आदरणीय भीमरावजी आंबेडकर सरांच्या भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने झालेल्या कार्यक्रमामध्ये आम्ही सादरीकरण केलं. सूरत गुजरातमध्ये आम्ही गुजरातीमध्ये सुद्धा सादरीकरण केलं, बाबासाहेबांची गाणी गुजरातीमध्ये गायली. आणि खरोखर या महामानवाचं अखंड भारतात नाही तर भारताच्या बाहेरसुद्धा अनेक कलावंत म्हणजे अगदी आंध्रातून असो, तामिळनाडू, त्याच्यानंतर कर्नाटक, म्हणजे यूपीमधून भोजपुरी गाणी आहेत, पंजाबमधून पंजाबी गाणी आहेत, अशी बरीच गीतं आपण आपल्या कार्यक्रमातून त्या म्हणजे त्या ज्याच्या म्हणजे गुजराती भाषेमध्ये कन्नड भाषेमध्ये अशी गाणी आपण आपल्या कार्यक्रमातसुद्धा सादर करतो. अगदी लखनऊलासुद्धा आम्ही कार्यक्रम केलेले आहेत, त्यामुळे त्या ठिकाणी करताना मात्र पूर्ण हिंदीमध्ये करावा लागतो कारण तिथे नॉन महाराष्ट्रीयन बरेच जण असतात त्याच्यामुळे. तर ज्या गीतामुळे मला शाहिरी क्षेत्रात मानसन्मान मिळाला, बरेच पुरस्कार मिळाले, मुंबई महापौर, पुणे महापौर, जिजाई, सावित्री, रमाई, महाराष्ट्र रत्न अनेक पुरस्कार मिळाले. आणि येत्या येणाऱ्या 21 ऑगस्टला, कारण 1 ऑगस्टला लोकशाही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंची जयंती आहे आणि 21 ऑगस्टला सांगायला आनंद वाटतोय तुम्हा सर्वांना की 21 ऑगस्टला मला आणि दादांना जॉली दादांना उल्हासनगरला टाउन हॉल या ठिकाणी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे गौरव पुरस्कार मिळतोय दादांनी आणि मला. आणि त्या ठिकाणी सुद्धा आपल्या कार्यक्रमाचं सादरीकरण आहे, तर ते गीत मी तुमच्यासमोर एकच अंतरा सादर करते. आणि शाहिरी कशा पद्धतीनं सादर करायची असते हे सुद्धा सगळं दादांकडनं शिकण्यात आलं आणि हे गाणं सुद्धा यूट्यूबवर आहे, तुम्ही पाहू शकता. कवी दामोदर मोरे यांचे हे शब्द आहेत जे काही मी आता पहिल्या बोलतो की शिवराय आणि भीमराय हे भारतीय संस्कृतीचे दोन महान आहेत. पराक्रम हे शिवरायांच्या व्यक्तिमत्वाचे सौंदर्य होते तर प्रज्ञा ही विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वाचे सौंदर्य होते. शिवरायांची तलवार ही तेजस्विनी होती तर विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लेखणी ही लाखात देखणी होती. दोन्ही धारदार होत्या शिवरायांच्या तळपत्या तलवारीनं स्वराज्य खेचून आणलं आणि त्याच स्वराज्याचं रक्षण करणारं भारतीय संविधान विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलं.
आणि म्हणूनच आम्ही म्हणतो की दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर एक चवदाळ तळ्यावर. दोघांच्याही आजोबांचं नाव मालोजी आहे का? एक शहाजी मालोजी, एक रामजी मालोजी. दोघांचेही वडील सुभेदार. एक शहाजी सुभेदार, एक रामजी सुभेदार. एकाच्या मुलानं हाती घेतली तलवार आणि एकाच्या मुलानं हाती घेतली लेखणी आणि झाला या देशाचा शिल्पकार डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. आणि म्हणूनच अशा या महापरिवर्तनवादी महामानवांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांना विनम्र अभिवादन करते आणि हा मानाचा मुजरा करते. एका निळा अनेक भगवा दाही दिशा मध्ये लावी दिवा, एक वाघचा एक सिंहाचा छावा, जिजाईचा तो शिवा, जिजाईचा तो शिवा, अन भीमाईचा तो भीमा, जिजाईचा तो शिवा, अन भीमाईचा तो भीमा. स्वराज्य संस्थापक बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याच्या रक्षणासाठी हाती तलवार घेतली ही काळाची गरज होती. आणि विश्वरत्न परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देशातील विषमता दूर करण्यासाठी हाती लेखणी घेतली ही देखील काळाचीच गरज होती. आणि म्हणूनच आम्हाला दोघेही वंदनीय आहेत. तलवार की वार से कट कट के गिरते गए दुश्मन, कलम की मार से घुट घुट के मरते गए दुश्मन. शिवा ने शमशेर उठा के सारे जालिमों को मार दिया, शिवा ने शमशेर उठा के सारे जालिमों को मार दिया, तो कलम चला कर मेरे भिवा ने सारे जुलूम को ही मिटा दिया, सारे जुलूम को ही मिटा दिया. कुलपति छत्रपति भोसल्यांची खाण, कुलपति छत्रपति भोसल्यांची खाण, दीन दुबळ्यांची जाने राखली होशान, दीन दुबळ्यांची जाने राखली होशान. दाऊनी जगाला प्रताप नवा, देऊन जीव इथ गेला तो जीवा, एक वाघचा एक सिंहाचा छावा, जिजाईचा तो शिवा, जिजाईचा तो शिवा, अन भीमाईचा तो भीमा, जिजाईचा तो शिवा, अन भीमाईचा तो भीमा, जिजाईचा तो शिवा, अन भीमाईचा तो भीमा.